हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मॅथ्स ब्रिज कोर्स डे फर्स्ट लर्न करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. युनिट जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. सब युनिट अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर अपर ट्रायंगल. कन्सेप्ट कॉर्नर. अँगल बायसेक्टर ॲडजॉईंग फिगर BM इज अँगल बायसेक्टर विच डिवाइड्स अँगल इन टू इक्वल पार्ट्स. या फिगरमध्ये रे बी एम इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. ओके, अँगल बायसेक्टर काय करतो, ते अँगलचे दोन इक्वल पार्ट्समध्ये कन्वर्ट करतो. अँगलला दोन इक्वल पार्ट्समध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट तुम्हाला फिगर या ठिकाणी दिसत आहे. ओके, हे बायसेक कशी करतात ते आपण असाइनमेंट सॉल्व करताना बघणारच आहोत. अर्जेंट फिगर सी डी लाईन सी डी परपेंडिक्युलर टू लाईन पी एस. परपेंडिक्युलर लाईन पी एस आणि एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी एस. टेक. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. टेक ट्रेस पेपर, ड्रॉ ट्रायंगल ऑन इट, ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ इच अँगल बाय अबव मेथड अँड गिव आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ऑल अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. इज देअर लेंथ आय ए, या ठिकाणी आय ए आहे, हा पॉईंट म्हणजे आय आय ए आय सी आर सेम. आन्सर इज येस, हे सर्व सेमच आहेत. आय ए आय बी अँड आय सी. ओके, टेकिंग आय इज सेंटर. टेकिंग आय इज सेंटर. आय ए इज अ रेडियस. रेडियस ऑफ सर्कल इज ड्रॉन. इज द सर्कल टचेस ऑल साइड ऑफ ट्रायंगल. आन्सर इज येस. आन्सर इज येस. ओके, सर्कल इज टचेस ऑल साइड ऑफ अ ट्रायंगल. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो या ही जी कन्स्ट्रक्शन केलं आहे, हे राईट अँगल ट्रायंगल आणि त्याचे साईड बायसेक्ट केलेले आहे. ऑल थ्री साईड हा एक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि एक्यूट अँगल ट्रायंगलच्या थ्री साईड बायसेक्ट केले आहेत आणि या ठिकाणी ऑब्टूज अँगल ट्रायंगल्स आहे आणि या ट्रायंगलच्या सुद्धा थ्री साईड काय केले बायसेक्ट केलेले आहेत. आता यावरून तुम्हाला लक्षात येत असेल हे साईड बायसेक्टर या ट्रायंगलच्या इनसाईडमध्ये आहेत, हे ट्रायंगलच्या हायपोवरती आहेत, हायपोटेनसवरती आहेत आणि हे आउटसाइड द सर्कल. ओके, ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर कॉन्करंट इन इच ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे हे थ्री बायसेक्टर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत म्हणजे ते कॉन्करंट आहेत. ओके, देन आर द डिस्टन्स सी ए सी वाय सी जेड इक्वल इन बोथ ट्रायंगल. येस. ओके, नेक्स्ट इफ द सर्कल पास थ्रू ऑल व्हर्टायसेस ऑफ सर्कल इट देन द सर्कल इज कॉल्ड सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल. द सेंटर इज कॉल्ड सर्कम सेंटर. इज सी इज सर्कम सेंटर. पॉईंट सी इज सर्कम सेंटर. तर येस, सी इज अ सर्कम सेंटर. या आपण सी हा सेंटर घेऊन आपण जर आणि सी एक्स एवढी या ठिकाणी सॉरी रेडियस घेऊन जर आपण सर्कल ड्रॉ केला तर काय येईल, ते सर्कल काय होईल, तिन्ही व्हर्टायसेसला काय होईल, टच करेल. ओके, सो आन्सर इज येस. सो नेक्स्ट व्हॉट आय अंडरस्टूड. अ रे विच डिवाइड्स अँगल. रे विच डिवाइड्स अँगल इन टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड अँगल बायसेक्टर. अ लाईन विच इज परपेंडिक्युलर अँड डिवाइड गिवन लाईन सेगमेंट
in two equal parts, then it is called perpendicular bisector. All angle bisector of angle of a triangle are congruent, and congruent point is in center. All perpendicular bisector of a triangle are congruent, and congruent point is called circumcenter. In center and circumcenter. So next construction, draw segment line segment PQ is equal to 5 cm and draw its perpendicular bisector. Draw angle 100 degree and draw it angle bisector. Okay, हे आपण बुकमध्ये कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द टेबल. एक्यूट अँगल ट्रायंगल, लोकेशन ऑफ सर्कमसेंटर इनसाइड द सर्कल. इनसाइड inside of triangle. Okay, midpoint of diagonal, outside, the answer is outside. Outside of triangle. Okay, so next construction, he should apply the construct karna rahut. Draw line segment PQ 5 cm and draw its perpendicular bisector. So आपल्याला लाईन सेगमेंट पी क्यू 5 cm ड्रॉ करायचं आहे. याप्रमाणे तुम्ही 5 cm ड्रॉ करू शकता. मी ड्रॉ केलेला आहे सीएल 5 cm आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. बायसेक कसं करतात ते बघूया. टेक कंपास, हा कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉईंट पॉईंट पी वर ठेवा. डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्या. टेक अ डिस्टन्स मोर दॅन हाफ अँड पुट स्टील पॉईंट ऑन पॉईंट पी. ओके, तुम्ही क्यू वर ठेवा किंवा पी वर ठेवा चालेल. आपल्या दोन्ही पॉईंटवर हा पॉईंट ठेवायचा आहे. आता आपण हा स्टील पॉईंट पॉईंट पी वर ठेवलेला आहे. डिस्टन्स किती घेतले? मोर दॅन हाफ घेतलेला आहे. आपल्याला अप्पर साईडला एक आर्क ड्रॉ केलेला आहे. सेम डिस्टन्स घेऊन लोअर साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट, आता स्टील पॉईंट डिस्टन्स चेंज करू नका. स्टील पॉईंट पॉईंट क्यू वर पुट करा अँड जो अप्पर साईडला आर्क ड्रॉ केला त्याला कट करा. लोअर साईडला आर्क आपण ड्रॉ केलेला आहे त्याला सुद्धा काय कट करा. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत त्यामधून जाणारी काय करा, एक लाईन ड्रॉ करा. हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट दिसत आहेत तुम्हाला, हे दोन्ही आर्क ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत त्यामधून काय करा, एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन या प्रकारे तुम्हाला दिसेल. ही लाईन म्हणजेच या सेगमेंट पी क्यूची काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर यासाठी सिम्बॉल दाखवा. आणि ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करते, सेगमेंटला टू इक्वल पार्ट्समध्ये कन्वर्ट करते. हा पार्ट आणि हा पार्ट दोन्ही पार्ट कसे इक्वल आहेत. बघा, 2.5 2.5 दोन पार्ट तयार झालेले तुम्हाला दिसतील. मेजर करून तुम्ही बघू शकता. 2.5 2.5. ओके, तुम्ही मेजर स्केल घ्या. स्केलने मेजर करून बघा. सो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इज, ड्रॉ अँगल ऑफ 100 डिग्री अँड ड्रॉ इट्स अँगल बायसेक्टर. सो फर्स्ट आपल्याला या प्रकारे अँगल ड्रॉ करण्यासाठी एक रे ड्रॉ करून घ्या. त्यानंतर प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर व्यवस्थित या रेला चुळवून घ्या या प्रकारे बघा. ओके, त्यानंतर हा जो पॉईंट आहे हा ओरिजिन पॉइंट आणि हा कंपासचा पॉइंट. ओके, व्यवस्थित जुळवून घ्या. कंपासने सॉरी प्रोट्रॅक्टरचा पॉइंट या प्रकारे जुळवून घेतले. त्यानंतर अँगल मेजर करताना एक लक्षात ठेवायचा, ज्या बाजूला हा एरो आहे त्या बाजूला अँगल मेजर करायला स्टार्ट करा. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 अँड 100 इज हियर. ओके, काही विद्यार्थी या ठिकाणी जर 100 दोन ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी, काही विद्यार्थी जर या ठिकाणी करतात तर हा अँगल रॉंग झाला असता. हा अँगल कितीचा आहे? 80 degrees आहे. ओके, आता आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट यातून जाणारे दुसरा एक रे काढूया. सो या प्रकारे हा 100 degreesचा अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. ओके, आता याला आपण बायसेक्ट करायचं आहे सांगितलं. ड्रॉ इट्स अँगल बायसेक्टर. ओके, टेक कंपास. या कंपासमध्ये काही डिस्टन्स मेजर अंदाजे घ्या.
किती आहे अंदाजे आपण घेतलेला आहे ओके। त्यानंतर हा स्टील पॉइंट या वॉल ट्रायसिसवरती पुट करा। डिस्टन्स आपण मोजून घेतलेले नाही, मेजर करून घेतलेले नाही, अंदाजे घेतलेले आहे ओके। या ठिकाणी स्टील पॉइंट ठेवलेला आहे। या साईडवरती एक आर्क आपण ड्रॉ करायचा आहे, सेम डिस्टन्स घेऊ, सेम डिस्टन्स घेऊन या आर्कवरती दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे। आता हे डिस्टन्स तुम्ही चेंज केला तरी चालेल किंवा सेम ठेवला तरी हरकत नाही, मी डिस्टन्स सेम ठेवतो आहे। आता स्टील पॉइंट या आर्कवर ठेवतो आहे ओके, आणि ह्या अँगलचं इनसाईडला एक अँगल या प्रकारे आर्क ड्रॉ करतो आहे। आता हा स्टील पॉइंट या आर्कवर ठेवतो आहे, दिसतंय तुम्हाला ओके व्यवस्थित ओके। आता जो आपण अगोदर जो आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करा, कट करा। आता ह्या दोन्ही आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आणि हा ओरिजिन पॉइंट यातून यामधून जाणारा एक रे ड्रॉ करा। आपण हा रे ड्रॉ केलेला आहे, हा रे म्हणजेच ह्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे, म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल दोन्ही इक्वल झाले आहेत। हे दोन्ही अँगल किती डिग्रीचे असतील तर 50 डिग्रीचे ओके, कारण हा 100चा आहे, 100चे दोन इक्वल पार्ट झाले, 50 डिग्री 50 डिग्री तुम्ही मेजर करून बघू शकता, हा 50 डिग्रीचा असणार आहे, 50 डिग्री करेक्ट ओके। सो नेक्स्ट थर्ड आपण साईड बायसेक्टर पाहिले, अँगल बायसेक्टर सुद्धा पाहिलेला आहे। आता नेक्स्ट आपण एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे ओके। सो नेक्स्ट इज थर्ड, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साईड वेअर इज लोकेशन ऑफ कॉन्करंट पॉइंट। सो फर्स्ट आपण काय करूया, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया। फर्स्ट आपण एक त्यासाठी आपण एक फर्स्ट एक साईड ड्रॉ करूया। ट्रायंगलला 3 साईड असतात, त्यापैकी एक आपण ड्रॉ केलेला आहे। आता राईट अँगल सांगितलं आहे, ट्रायंगल कोणता ड्रॉ करायचं आहे, राईट अँगल, म्हणजे एक अँगल त्यापैकी किती असणार, 90 डिग्री। सो 90 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करून घेऊया। व्यवस्थित प्रोट्रॅक्टर ऍडजस्ट करा ओके। 90 डिग्री इज हिअर, 90 डिग्री कोणत्याही बाजूने तुम्ही काउंट केला तरी या एकाच ठिकाणी 90 ओके। सो आता हा पॉईंट जॉईन करून घ्या, या प्रकारे आपण हा 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला। आता हा दोन्ही हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्या, म्हणजे आपल्याला ट्रायंगल फॉर्म होईल, आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचं आहे। सो हे दोन्ही पॉईंट काय करा, जॉईन करा। या प्रकारे आपण हा ट्रायंगल फॉर्म केलेला आहे, आपण नाव देऊ ट्रायंगलला ट्रायंगल ABC ओके। ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आपण तयार फॉर्म केलेला आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे। आता त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साईड, ह्या 3 साईडचे अँगल बायसेक्टर आपल्याला साईड बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत। सो टेक कंपास, आपण आज पहिल्यांदा हे BC बायसेक्ट करूया। टेक मोर दॅन हाफ, हा BC मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे। आता हा डिस्टन्स घेतल्यानंतर स्टील पॉईंट B वर ठेवा, अप्पर साईडला एक आर्क, लोअर साईडला एक आर्क ओके। आता स्टील पॉईंट कुठे होणार, आपण C वर ठेवणार आहोत। C वर ठेवल्यानंतर जो अगोदर आपण वरती जो आर्क अप्पर साईडला ड्रॉ केला त्याला कट करा, लोअर साईडला जो आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला सुद्धा काय करा, कट करा, आणि या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करून घ्या। आपण साईड BCचा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, आता आपण साईड ABचा परपेंडिक्युलर ड्रॉ करूया, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया। आता पुन्हा B वर पॉईंट ठेवा आणि टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, आपण AB ह्या डिस्टन्स किती घेते, आपण AB बायसेक्ट करतो आहे। सो टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, डिस्टन्स तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये किती डिस्टन्स घेतलं आहे, मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त। आता याचा बायसेक्टर असा येईल ओके, म्हणजेच काय, या साईडला एक आर्क आणि या साईडला एक आर्क ओके। आता काय करणार, हा कंपास पॉईंट A वर पुट करा, A वर पुट केल्यानंतर हा जो या बाजूला आर्क ड्रॉ केला त्याला कट करा, आणि या बाजूला आर्क ड्रॉ केला त्याला काय करा, कट करा। आता यातून जाणारी काय करा, एक लाईन ड्रॉ करा। आपण साईड AB सुद्धा बायसेक करायचे, आता आपण कोणती साईड राहिली, 2 साईड बायसेक केल्या, आता थर्ड साईड बायसेक कोणती, AC आपल्याला बायसेक करायचे। टेक मोर दॅन हाफ, या साईडला एक आर्क येईल आणि दुसरा आर्क या साईडला येईल।
ओके आता डी कंपास ए वर पुट करा, कंपास स्टील पॉइंट आणि की हा जो या बाजूला आर्क ड्रॉ केला त्याला कट करा, हा आर्क सुद्धा काय करा आर्क कट करा, यातून जाणारी काय करा लाईन ड्रॉ करा, हा पॉइंट आणि हा पॉइंट यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे। आपण एसीचा सुद्धा बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे। आता तुम्हाला विचारलं आहे आपण पर ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साईड, ऑल साईडचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले। नेक्स्ट विचार वेअर इज लोकेशन ऑफ कॉन्करन्स पॉइंट, कॉन्करन्स पॉइंट हा थ्री बायसेक्टर, हे थ्री बायसेक्टर कोणत्या पॉइंटमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, सी हियर ऑन द हायपोटेन्यूज, ऑन द हायपोटेन्यूज लोकेशन ऑफ कॉन्करन्स पॉइंट इज हायपोटेन्यूज, ओके मिड पॉइंट ऑफ, दिस इज मिड पॉइंट ऑफ हायपोटेन्यूज, ओके सो देअरफोर आपण या ठिकाणी आन्सर लिहू शकतो, देअरफोर लोकेशन ऑफ कॉन्करन्स पॉइंट इज मिड पॉइंट ऑफ द हायपोटेन्यूज, मिड पॉइंट ऑफ द हायपोटेन्यूज। सो ओके या प्रकारे आपण डे वन कंप्लीट सॉल्व केलेला आहे।